अंकलकूप तालुका पलूस येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये बापलेकांच्या भांडणामध्ये मुलानं जन्मदात्या बापाचा छातीवर धारदार शस्त्रानं वार करून खून केला यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून बिलोडी पोलीस ठाणे हद्दीत तीन दिवसात दुसरा खून झाल्यामुळे पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे अंकलकुप येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये मुलानं बापाचा घरगुती वादावरून धारदार शस्त्रानं भोसकून खून केला मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली प्रकाश महादेव वारे वर्ष बावन्न असं मृताचं नाव आहे खुनानंतर संशयित मुलगा किशोर वारे वर्ष एकवीस येथून पसार झाला असून अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही मयत प्रकाश वारे हे शेतमजुरी करीत होते त्यांना दोन मुले आहेत त्यांच्या पत्नीचं दोन वर्षापूर्वी निधन झालं आहे ते मुलाकडेच राहत होते त्यांची सून बाळणपणासाठी माहेरी गेली आहे मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की कि किशोरनं वडिलांच्या छातीवर डाव्या बाजूस धारदार शस्त्रानं वार केले वार खोलवर झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर किशोर हत्यार घेऊन तेथून पसार झाला बापलेखामध्ये वारंवार भांडणे होत असल्यानं शेजारच्यानी ते सोडवण्याचा प्रयत्न केला नाही सदर घटनेची माहिती मिळताच बिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेचा पंचनामा केल्यानंतर प्रकाश वारे यांच्या मृतदेहाचे मिलौडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला मध्यरात्री वारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलानंच खून केल्याच्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे